पुढची बातमी बघूया. जिओच्या वाटचालीमध्ये नव्या यशाची भर पडली आहे. क्वालकॉम व्हेंचर्सनं जिओमध्ये 730 कोटींची गुंतवणूक केली आहे. गेल्या 12 आठवड्यातली ही सगळ्यात मोठी 13वी मोठी गुंतवणूक आहे. 4.91 लाख कोटी रुपयांच्या इक्विटी व्हॅल्यूवर 5.16 लाख कोटी रुपयांच्या एंटरप्राईज व्हॅल्यूवर गुंतवणूक झाली आहे. जिओमध्ये आत्तापर्यंत 25% हिश्श्यासाठी गुंतवणूक करण्यात आली आहे. 25% भागीदारीसाठी 1,18,318 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूक मिळवण्यात जिओला यश मिळत असल्याचं रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. क्वालकॉमच्या सहकार्यामुळे भारतीय ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, तसंच आगामी काळात 5G सेवेसाठी क्वालकॉमचं सहकार्य महत्त्वाचं ठरेल. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत.